हेलो फ्रेंड्स, मी मृणाल. वेलकम टू मृणस कुकबुक. आज घेऊन आलेलो आहोत सीकेपी रेसिपी. या एपिसोड मध्ये आपण बनवणार आहोत सोड्याचा उपमा. तर चला रेसिपी पाहूयात. सोडे घालून उपमा करण्यासाठी लागणारं साहित्य: एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला, एक छोटा टमॅटो बारीक चिरून घेतलेला, पाऊण वाटी रवा, बारीक सोडे साधारण 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजून घेतलेले, छोट्या सोड्यानं जास्त वेळ लागत नाही भिजायला. मी ह्या साईजचे सोडे यूज करते. तुम्हाला जर मोठे सोडे मिळत असतील तर त्याचे बारीक तुकडे करून घ्या. कढीपत्ता, तूप, मीठ, जिरे, मिरची, फोडणीसाठी तेल आणि उपमा शिजून घेण्यासाठी पाणी. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एका पॅनमध्ये आपण रवा भाजून घेऊयात. याची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे. उपमासाठी मी बारीक रवा यूज करते. ह्या रव्याला आपण मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे. रव्याचा कलर चेंज झालेला आहे. आपण ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊयात. रवा छान भाजून घेतलेला आहे. ह्याला साईडला ठेवूया आणि एका पॅन मध्ये थोडस तेल गरम करून घेऊ. तेलामध्ये आपण सोडे तळून घेऊया. सोडे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. सेम पॅन मध्ये आपण थोडस तेल ऍड करून घेऊयात. जिरे ऍड करूयात, कढीपत्ता, मिरची, कांदा, टमॅटो ऍड करूयात. साधारण टमॅटो गळल्यावरती आपण ह्यामध्ये भाजलेला रवा ऍड करूयात. मिक्स करून घेऊ. तळलेले सोडे ऍड करून घेऊयात. मीठ ऍड करून घेऊयात. ह्याला छान परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. ह्याचा रंग छान बदललेला आहे. ह्यामध्ये आता आपण रव्याच्या 4 पट पाणी ऍड करणार आहोत. आपण थोडं थोडं पाणी ऍड केलं तर गुठळ्या होतात, म्हणून एकसाथ पाणी ऍड करायचं. थंड पाणी ऐवजी तुम्ही गरम पाणी सुद्धा ऍड करू शकता, ह्याने गुठळ्या होण्याचे चान्सेस कमी होतात. मी थोडीशी साखर ऍड करते, ही ऑप्शनल आहे. साजूक तूप, लो फ्लेम वरती ह्याला एक वाफ देऊन घ्यायची आहे. छान वाफ आलेली आहे.
गैस ऑफ करून घेऊयात आणि यावरती कोथिंबीर ऐड करू।